जय भीम, नमस्ते भारत। मी विजय खवसे, आपण बघत आहात WBH न्यूज। मी सध्या दीक्षाभूमीवर आहे आणि आज जे आहे आज 3 डिसेंबर आहे आणि 3 दिवसांनी 6 डिसेंबर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मी अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी जे आहे आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने जे आहे आपण हे जे बघू शकता सगळे नेते या ठिकाणी आलेले आहे। दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा एक संदेश मार्च त्यांनी या ठिकाणून काढलेला आहे। तो दीक्षाभूमीवर निघणार आणि चैत्यभूमीवर जाणार आहे। रिपब्लिकन मतदान विभाजन रोको अभियान खूप महत्त्वाचं अभियान त्यांनी या ठिकाणी छेडलेलं आहे की नेहमीच आपण बघतो की रिपब्लिकन जे मतदान आहे त्याचं नेहमीप्रमाणेच विभाजन होते, पण येणाऱ्या ज्या 2024 निवडणुकीमध्ये आहे कुठल्याही प्रकारचं विभाजन होऊ नये, मताचं विभाजन होऊ नये याकरता रिपब्लिकन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने हा मार्च काढलेला आहे। आणि तो मार्च जो आहे दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा मार्च आहे। तो 6 तारखेला चैत्यभूमीला पोहोचेल आणि आज तो इथून निघणार आहे। माझ्यासोबत जे आहे रिपब्लिकन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे नेते आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया। सर, काय सांगाल, तुमचं नाव सांगा आणि नेमकं आज तुम्ही जो हा मार्च काढलेला या संदर्भात काय सांगणार? मी ॲडव्होकेट मिलिंद खोब्रागडे, सर्व बहुजन आणि आंबेडकरी जनतेला माझा सप्रेम जय भीम। आज जो हा मार्च या पवित्र दीक्षाभूमीवरून निघतो आहे त्याचं एकमेव आणि एकमेव कारण जर असेल तर जोपर्यंत राजकीय शस्त्र आपल्या हातात ताऊन तपून चांगलं राहणार नाही, राजकीय हक्क आपल्याला प्राप्त होणार नाही, तोपर्यंत आपला कुठल्याही प्रकारे मग तो आर्थिक असो सामाजिक असो कुठल्याही प्रकारचा उद्धार आपला होणार नाही हे निश्चित झालेलं आहे। मित्रांनो, हा जो पवित्र दीक्षाभूमीपासून ते चैत्यभूमीपर्यंत हा जो मार्च या ठिकाणून आपण काढण्याचा जो प्रवास आपण सुरू करतो आहे तो मार्च या निमित्तानं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, परंतु आपण एकत्र न आल्यामुळे ह्या आंबेडकरी मतदानाचं विभाजन होत आहे हे निश्चित मनगाठ आपण बांधली पाहिजे। या आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक नेते झालेले आहेत, बिलकुल अनेक गटगट झालेले आहेत, हे कशासाठी आहे, हे कुठल्या तालावर नाचत आहे हे इथल्या कार्यकर्त्याला आणि जनतेला चांगल्या प्रमाणे चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे। आणि म्हणून जनतेने कार्यकर्त्यांनी एकत्र व्हावं, आपल्या आंबेडकरी मताचं कुठल्याही पद्धतीनं विभाजन होऊ नये याची शपथ घेण्यासाठी आम्ही पवित्र चैत्यभूमीला जाणार आहोत। तिथे आम्ही नतमस्तक होणार आहोत की आम्ही हा अभियान चालवणार आहोत, आम्हाला नेत्यांची गरज नाही, कारण नेते काय करताय कोणाच्या तालावर नाचताय हेही आम्हाला माहीत आहे। रिपब्लिकन एक्के संदर्भात सुद्धा बरेच वेळा प्रयोग झालेले आहे, पण मात्र एक्के होते आणि ते टिकत नाही, अनेक पार्ट्या निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे विभाजन तर साहजिकच आहे। नेत्यांनी सुद्धा एकत्र यावं या संदर्भात तुमचं काय उपाययोजना तुम्ही केलेली असेल? आमची उपाययोजना एवढीच आहे की जनतेला जागृत करण्याचं काम आम्ही करणार आहोत। आज जे चित्र आता या 4 राज्यांमध्ये दिसत आहे चुनाव चिन्ह विधानसभेचं जे चित्र आपण बघतो आहे और जे चिन्ह दिसत आहे त्यामध्ये एवढी सगळं शक्ती काँग्रेसनी आणि इतर पक्षांनी आपल्या बळावर लावलेली आहे, परंतु चित्र काय झालेलं आहे, ज्या संघटनेला ज्या पक्षाला आपल्याला थांबवायचं आहे हे संकल्प आपल्या जनतेच्या मनात आहे, परंतु आपल्या एकट्याने हे सगळं काही होणार नाही, आपल्या आंबेडकरी विचारधारेच्या लोकांनीच होणार नाही, तर त्याला जोड बहुजन समाजाची सुद्धा गरज आहे। आणि ते कसे आपल्या सोबत येतील तर ते त्याच वेळेस येतील की जेव्हा तुमची शक्ती एकवटलेली दिसेल, तुम्ही एकत्र आलेले दिसाल आणि तुमच्या ज्या दिवशी मताचं विभाजन होणार नाही, म्हणजे ते आंबेडकरी विचाराचं मतदान म्हणजे बहुजन सुद्धा या आंबेडकरी चळवळीमध्ये आहे। आंबेडकरी विचार मोर्चामध्ये बहुजन आहे, आदिवासी आहे, सगळे लोक आहेत आणि
विभक्त विमुक्त जाती सुद्धा या मोर्चांमध्ये आहे। मोर्चा हा एकमेव संकल्प आपण घेऊन निघतो आहे की आम्ही आता यापुढे कुठल्याही जातीयवादी धर्मांध शक्तीला पुढे जाऊ देणार नाही। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो महापरिनिर्वाण आहे, हा 57वा महापरिनिर्वाण आहे, हा त्या बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आपण आदरांजली श्रद्धांजली देण्यासाठी हा मार्ग इथून निघतो आहे आणि हा संकल्प घेऊन निघतो आहे की यापुढे आम्ही जातीय आणि धर्मांध शक्तीला पुढे जाऊ देणार नाही, त्यांना तिथेच थांबवण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्यासाठी आम्हाला निश्चितच जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी रिपब्लिकन ऐक्याची फार महत्त्वाची एक गरज आहे। म्हणूनच ही जी आहे दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा संदेश यात्रा ही आज काढण्यात आलेली आहे। आपल्यासोबत रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे साहेब सुद्धा आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया। तुम्ही काय सांगाल साहेब ऐक्याच्या संदर्भात, जर समजा नेत्यांचं ऐक्य जर टिकून नाही राहिलं तर काय भारतीय संविधानाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो काय? रिपब्लिकन नेत्यांचे ऐक्य शक्य नाही आणि रिपब्लिकन नेत्यांचे ऐक्य शक्य नसल्यामुळे रिपब्लिकन जनतेचं ऐक्य महत्त्वाचं आहे। रिपब्लिकन मतदानाचं विभाजन टाळणं हे महत्त्वाचं आहे आणि रिपब्लिकन मताचं विभाजन हा सगळ्यात मोठा धोका आहे आणि याच्याचमुळे प्रतिग्रामी शक्ती आपलं डोकं वर काढत आहे आणि याचा लोकशाही धोक्यात येण्याचा जो आता मनसुबा जो रचण्यात आलेला आहे, लोकशाहीला जो धोका निर्माण झालेला आहे आणि या लोकशाही ज्या संपुष्टात आली तर आंबेडकरी फुलेशाहू विचाराला सुद्धा धोका निर्माण होणार आहे। याकरिता आता तरी या 2024 रिपब्लिकन जनतेनी आणि रिपब्लिकन संघटनेनी आणि नेत्यांनी सुद्धा रिपब्लिकन मताचं विभाजन टाळणं अत्यंत आवश्यक आहे। कारण की आता आम्ही जे बघतो आता 4 राज्यांमध्ये आता जो निकाल येऊन ठेपलेला आहे त्यामध्ये हेच दर्शवण्यात आलेलं आहे की स्वतःला पुरोग्रामी विचाराच्या ज्या संघटना म्हणतात त्याचं आता तुम्हाला माहीत आहे, मी नाव घेणार नाही, परंतु त्यांचं जे मताचं विभाजन झालेलं आहे, एक पण त्यांची सीट नाही आली, परंतु त्याचा फायदा प्रतिग्रामी आणि एक मोठ्या पक्षाला झालेला आहे आणि हाच लोकशाहीला धोका आहे। ते आंबेडकरी जो समुदाय आहे जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा न सांगता एका ठिकाणी येतात आणि अन्यायाच्या विरोधात लढतात, पण मात्र निवडणुका आल्या तर मात्र विभाजन होते, हाच मोठा घोड आहे आणि हा घोड रोखण्यासाठी तुमच्या पार्टीतर्फे काय म्हणजे उपाय? हाच हा घोड आहे आणि यासाठी आमचं म्हणणं आहे की कमसे कम जेव्हा आम्ही अन्याय अत्याचाराच्या विरोधात सगळे एक होतो तेव्हा पक्ष संघटना नाही पाहत, त्याचप्रमाणे निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही कोणत्या नेत्याच्या आदेशाला ना मानता आपण वर्तमान परिस्थिती काय आहे, कोण निवडून येऊ शकते, कोण नाही, आपल्या मतदानामुळे कोणाला धोका निर्माण होतोय आणि कसा होतोय हे ओळखणं आवश्यक आहे आणि आंबेडकरी मतदाता हा जागृत मतदाता म्हणून त्याला संबोधित केलेलं आहे आणि यांनी जर आपल्या मताचं विभाजन टाळलं तर नक्कीच फार मोठा परिणाम होऊ शकतो। निश्चितच आंबेडकरी जे नेते आहे आणि मतदार आहे यांनी आपल्या मताचं विभाजन टाळलं पाहिजे असंच नारायण बागडे यांनी सांगितलं। आणखी आमच्यासोबत काही नेते आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण जाणून घेऊया। बागडे साहेब तुम्ही सुद्धा इकडे या, काय सांगाल तुम्ही अच्छा दिनी जी संदेश यात्रा जे काढल्या गेली या चैत्यभूमीपर्यंतची? काय सत्ता पार्टी छलकपटचे काम कर रही है, इसलिए अनुसूचित जाति जमाती को दूर रख रही है और तो इसलिए कितना भी छल कपट से अगर काम करती है तो समाज ने भी उस छल कपट को जानना चाहिए और उसी हिसाब से उनको लड़ना चाहिए। बाबा साहब के तामिल से जो लड़ रहे हैं उसको वो दोष नहीं देना चाहिए, वो जागृत होंगे एक दिन जरूर जागृत होंगे। तो आशा है आपको कि एक दिन समाज जागृत होगा? होगा, बदलाव की बात है कि एक दिन समाज जागृत होगा ऐसी आशा है। आणखी आमच्यासोबत धर्म बौद्ध जी है देवेंद्र बागडे जी है आमच्यासोबत, तुम्ही काय सांगाल बागडे जी, आज जी आहे दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अशी संदेश यात्रा काढलेली आहे, काय नेमका संदेश देणार? आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आणि आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीनं आज नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणजी बागडे यांच्या नेतृत्वामध्ये एक संदेश मार्च या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून चैत्यभूमीवर जात आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जाऊन
हा आम्ही संदेश देणार आहोत आंबेडकरी विचार मोर्चाच्या माध्यमातून, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या माध्यमातून हा एक संदेश देणार आहोत की आता तरी आपण सावधतेने वागलं पाहिजे, आता तरी आपण सावध झालो पाहिजे, कारण की 2024 आता काही जास्त वेळ राहिलेली नाही आहे। आणि जर आपल्याला या देशाचं जर भारतीय संविधान जर सुरक्षित ठेवायचं असेल तर या मनुवादी विचारधारेच्या सरणीला जरा जपून कसं आपल्याला त्यांच्याशी भांडता येईल, त्यांच्याशी कशा पद्धतीनं वैचारिक लढाई करता येईल, हा संदेश आम्ही या माध्यमातून चैत्यभूमीवर देणार आहोत। आणि या चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना आम्ही हाच एकमेव संदेश, या वेळेचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तोच आहे की मताचं विभाजन, आता बाकीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे की मताच्या विभाजनामुळे काय होतं आणि त्याचं परिणाम आजच येऊन ठेपलेला आहे, आज आपण पाहिलेलं आहे की मताच्या विभाजनामुळे काय होतं। आणि म्हणून एक सुज्ञ कार्यक्रम, एक वैचारिक कार्यक्रम आंबेडकरी विचार मोर्चाने आज इथे घडवलेला आहे आणि त्याची सुरुवात पवित्र दीक्षाभूमीवरून होत आहे आणि त्याचं समापन हे 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर होणार आहे। तर हा संदेश तिथे आपल्या संपूर्ण आंबेडकरी समाजाला, जनतेला, बहुजन समाजाला आणि जे विखुरलेले नेते आहेत त्यांना सुद्धा हा संदेश आंबेडकरी विचार मोर्चाच्या माध्यमातून देण्यात येईल। निश्चितच एक चांगला संदेश हा जो आहे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या माध्यमातून देण्यात येत आहे। आणि रिपब्लिकन जे आहे मतदानाचे विभाजन रोखण्यासाठी खास हे जे आहे दीक्षाभूमी ते चैत्यभूमी एक अशी संदेश यात्रा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीनं काढण्यात आली आहे आणि ते 6 डिसेंबरला जे आहे मुंबईतला चैत्यभूमीवर पोहोचेल। आणि हा संदेश जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा देण्याचा एक संकल्प त्यांनी केलेला आहे। तर तुम्ही बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा। जय भीम। आंबेडकरी विचार मोर्चा जिंदाबाद, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा जिंदाबाद, बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन मोर्चा जिंदाबाद, रिपब्लिकन मोर्चा जिंदाबाद, आंबेडकर रिपब्लिकन मोर्चा जिंदाबाद, आंबेडकर विचार मोर्चा जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। धन्यवाद सर।